आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पालिकेची सभा गणपूर्ती अभावी रद्द, विकासाचे दावेदार सगळे नगरसेवक गुल. विकासाचे दावेदार म्हणणारे सगळेच नगरसेवक एक जात गैरहजर राहिल्याने आजची शनिवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजीची सभा गणपूर्ती अभावी रद्द करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षा डॉ नीता माने यांनी केली आहे. स्वीकृत नगरसेवकांची गैरहजेरी ही कायद्याचा भंग करणारी आहे असं मत जानकारांनी व्यक्त केलंय. त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. जयसिंगपूर नगर परिषदेत डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या विरोधात रान उठवून नगराध्यक्षांसह 11 नगरसेवक विरोधातले निवडून आले. निवडून येणाऱ्यांनी पालिकेतील भ्रष्टाचार, नाट्यगृह आणि जलतरण तलावाचं नामकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शहराचं नाव बदलेल अशी भीती होती ती राहणार नाही. LED लॅम्प आणि पेव्हिंग ब्लॉकमधील घोटाळा ही सगळी प्रकरणं वेशीला टांगून जयसिंगपुरातलं सत्तांतरण झालं. मात्र यातलं एकही प्रकरण येड्रावकरांविरोधात निवडून आलेल्या नगरसेवकांना तडीला लावता आलं नाही. मोरक्याच फुटला अशी चर्चा सुरू झाली. मात्र एक पालिकेत घडलं, चेंबरचं पाणी पाटानं जावं असा गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा सुरू होती. ती थांबली आणि ठिबक सिंचननं सुरू आहे अशी चर्चा सुरू झाली. आज पालिकेची सभा होती, यामध्ये अतिशय महत्त्वाचे विषय होते. गरिबांना प्रधानमंत्री योजना जी आहे तिचा लाभ, घनकचरा व्यवस्थापन, शहरातील गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवणं यासारखे खूप महत्त्वाचे आणि जनतेच्या उपयोगाचे विषय आजच्या सभेत होते. मात्र या सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. निवडून आलेले लोकप्रतिनिधी मैदान सोडून सभेकडेच फिरकले नाहीत, यामुळे शहरातील जनतेत चीड निर्माण झाली आहे. सलग 3 बैठकीला अनुपस्थित राहणारे अपात्र होऊ शकतात. कलम 4(b)(9) नगराध्यक्षांच्या वर 5 वर्षे 10 महिने अविश्वास ठरावास आणता येत नाही. या अडचणीबरोबर अनेकांना मागासवर्गीय महिला नगराध्यक्ष, त्याच भ्रष्टाचार विहिरीत कामकाज आणि सभागृहाचं लाईव्ह प्रसारण, भुयारी गटारीची नको असलेली खाजगी जमीन या सगळ्या राजकारणाचे पडसाद शहरात उमटत असल्याने राज्य मागास आयोगाकडे आता तक्रारी सुरू होणार आहेत. आजच्या जनरल बॉडीला सत्ताधारी आणि विरोधक सगळेच नगरसेवक अनुपस्थित होते. ही मिलीभगत बाकी सत्तांतरण घडवणाऱ्या नागरिकांच्यात संतापाची लाट उसळवणारी ठरली आहे. बाकी आजची बैठक झाली नसली तरी चालेल, पण नगराध्यक्षांनी भ्रष्ट कारभाराला साथ देऊ नये असं मत जनतेतून व्यक्त होत आहे. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावजे. डॉक्टर नीता माणिक, नगराध्यक्ष जयसिंगपूर. आज जयसिंगपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिनांक 3/11/2018 रोजी विविध विषयांवरती, एकूणच 17 विषयांवरती सर्वसाधारण सभेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु नगर परिषद अधिनियम कलम 81(9) व 82(6) मधील तरतुदीप्रमाणे गणपूर्ती अभावी आजची सभा ही रद्द करण्यात येत आहे. तरीही इथून पुढे कुठल्याही पद्धतीने विकास कामे करायची असतील किंबहुना शहराच्या विकासासाठी सर्वच नगरसेवकांनी कुठल्याही पक्षाचा विचार न करता विकास कामांसाठी एकत्रित यावे आणि एखाद्या प्रभागाला सगळ्याचा सगळा निधी देण्यासाठी जो नगराध्यक्ष या नात्याने माझा विरोध असतो त्या विरोधाला समजून घेऊन समाजातील गावातील प्रत्येक नागरिकांसोबत योग्य तो न्याय होण्याची जी माझी भूमिका आहे, प्रत्येक प्रभागासोबत योग्य न्याय होण्याची जी माझी भूमिका आहे, या भूमिकेसाठी सर्वजण माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करते. इथून पुढे नगरवासियांना मी आवाहन करते की होणाऱ्या प्रत्येक सभेचं कामकाज हे नगरातील प्रत्येक नगरवासियांसाठी खुले असणार आहे. प्रेक्षक म्हणून देखील तुम्ही नगरपालिकेतील सभेमध्ये निवडून दिलेले प्रतिनिधी कशा पद्धतीने काम करत आहेत, नगरपालिकेमध्ये कुठल्या पद्धतीचे विकास योजनांचे काम करत आहेत ते बघण्यासाठी आपण येऊ शकता. सर्वच माझ्या पत्रकार बंधूंना, छायाचित्रकार बंधूंना, तसेच वेगवेगळ्या TV चॅनल्सच्या माझ्या सगळ्या बंधूंना माझी विनंती आहे की इथून पुढे कुठल्याही पद्धतीचं सभेचं कामकाज हे लाईव्ह करण्यासाठी सभाध्यक्ष म्हणून मी मागच्या सभेमध्ये देखील तुम्हाला परवानगी दिली होती आणि ते थेट लाईव्ह प्रक्षेपण जनतेपर्यंत करावे एवढी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. इथून पुढे देखील जयसिंगपूर नगरीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय आणि योग्य ते काम करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः स्वीकारली आहे. नगराध्यक्षांनी जनतेला दिलेला शब्द पाळायचा असतो, ना की कुणा एका नगरसेवकाला दिलेला शब्द
पाळण्यासाठी दिलेल्या दबावाखाली त्या दबावाखाली जाऊन आपण एखादा कायद्याचं उल्लंघन करून चुकीचा निर्णय घेण्यासाठी जर दबाव आणला जात असेल तर त्या दबावाला न जुमानता नगराध्यक्ष ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांची कामं ही तत्परतेने आणि संवेदनशीलतेने आत्मीयतेने करण्याची जबाबदारी मी इथून पुढे देखील पार पाडणार आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानते. कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम, कारण इथून पुढे आढावा बैठकीमध्ये ज्या विषयावरती चर्चा होणार आहे, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी नगररचना डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाकडून एक जीआर निर्मित झालेला आहे की 2 कोटीचा जो निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेला वर्ग करण्यात येणार होता, जो मंजूर झाला होता, तो इथून पुढे कुठल्याही प्रणालीवरती हा निधी जयसिंगपूर नगरपालिकेकडे वितरित करता येणार नाही. त्याचे कारण त्यांनी दिलेले आहे, कारण राज्य शासन पुरस्कृत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाकरिता सदर नगरपालिकेकडून अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही आणि जोपर्यंत प्रकल्पाच्या उपांगासाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध करून प्रकल्पाची कामे सुरू करत नाहीत तोपर्यंत राज्य शासनाकडून विविध योजनेतील अनुदान वितरित करू नये असा निर्णय शासनाने 3 ऑक्टोबर 2018 रोजी घेतलेला आहे. त्याची प्रत देखील लेखी प्रत आणि ईमेलद्वारे नगरपालिकेला ही प्रत आम्हाला सगळ्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे माझ्या सर्व नगरसेवकांना माझी कळकळीची विनंती राहील की जर कुठल्याही पद्धतीचं विकासकाम आपल्याला करायचं असेल तर इथून पुढे जोपर्यंत भुयारी गटार योजनेसाठी हवी असलेली प्रस्तावित जागा आपण शासनाकडे देत नाही, आपण विकत घेत नाही, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा निधी हा नगरपालिकेला मिळणार नाही आहे. त्यामुळे कुठल्या पद्धतीने आपण कामकाज करायचं आहे, जयसिंगपूर वासियांना दिलेला शब्द जर पाळायचा असेल तर योग्य योजनांची अंमलबजावणी ही कायदेशीर पद्धतीनेच करावी लागणार आहे. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा दबाव नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांवरती आणला तरी तो जुमानला जाणार नाही आणि योग्य कायदेशीर पद्धतीचंच काम इथून पुढे नगरपालिकेमध्ये केलं जाईल अशी ग्वाही मी नगराध्यक्ष म्हणून सर्व नागरिकांना देते. ती असली तरी सभागृहामध्ये नगराध्यक्ष ही 27 नगरसेवकांची आहे, ही कुठल्या आघाडीची नाही. त्यामुळे कुठल्या आघाडीने काय निर्णय घ्यावा आणि त्यांनी का या ठिकाणी येऊ नये ह्याचा खुलासा मला वाटतं माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते स्वतः देतील. मी या ठिकाणी एखाद्या नगरसेवकालाच फक्त सगळा निधी द्यावा, एकाच वॉर्डाला निधी द्यावा अशा पद्धतीचा जर दबाव माझ्यावरती आणला जात असेल तर त्या दबावाला मी जुमानणार नाही. कुठल्याही पद्धतीने नगराध्यक्ष म्हणून ही जरी मी ताराराणी आघाडीची असली तरी मी पक्षपात राजर्षी शाहू आघाडीवर पण करू शकत नाही की सगळा निधी हा ताराराणी आघाडीला दिला जाईल, किंवा त्यांनी जरी कोणी मला सांगितलं की हा निधी हा विशिष्ट अशा एका वॉर्डाला देण्यात यावा कारण आम्ही शब्द दिलाय तर त्या गोष्टीला देखील मी मानणार नाही. कारण मी जनतेला शब्द दिलाय की नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 12 पर्यंत असणाऱ्या सर्व अडचणींना मी तोंड देईल आणि असणाऱ्या सर्व अडचणींचं निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार.